महाराष्ट्र सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यापेक्षा जास्त आहे तेथील निम शहरी आणि ग्रामीण भागातील होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या भागातील प्रत्येक नवीन कोरोनाबाधित रुग्णाला कोविड सेंटर किंवा रुग्णालयात जावे लागणार आहे पण हा निर्णय मुंबई महानगरपालिकेला लागू करण्यात आलेला नाही मुंबईतील कोरोना रुग्णांचे होम आयसोलेशन करण्याची परवानगी देण्यात आली आहे राज्यातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूरसह पंधरा जिल्हे रेड झोनमध्ये आहेत कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर या निकषावर या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये वर्गीकृत करण्यात आलं आहे या जिल्ह्यात एक जून नंतरही कडक लॉकडाऊन राहणार आहे त्याचवेळी उर्वरित जिल्ह्यात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केला जाणार असल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीबा यांनी सोमवारी दिले जूनपासून काही जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे काही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये असल्याने अशा जिल्ह्यामध्ये शिथिलता आणता येणार नाही असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे मात्र ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे तेथे लॉकडाऊन शिथिल करण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा एका आठवड्यात आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम ठेवण्याशिवाय पर्याय नाही असंही त्यांनी सांगितलं आहे